सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. विधान परिषदेतल्या निलंबनानंतर अंबादास दानवेंची ही प्रतिक्रिया आहे. संविधानिक पदावर आता कोणी नाही, जनतेचे प्रश्न कुठं मांडायचे असा सवाल दानवेंनी उपस्थित केलेला आहे. प्रसाद लाड यांच्यावर कुठलीही कारवाई का नाही झाली हाही सवाल दानवे उपस्थित करतायत. या सगळ्या संदर्भात अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरती 5 दिवसाची निलंबनाची कारवाई केली. मात्र पहिल्याच दिवशी आपण या ठिकाणी बघतोय मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये निषेध आणि निदर्शनं करण्यात येत आहे. आज सुद्धा विधान भवनाबाहेर जे त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं त्यांचे थेट संवाद साधूया आपण. नक्की त्यांची यावरती काय प्रतिक्रिया. आंदोलन केल्या समर्थकांनी विधान भवनामध्ये चर्चेला आमदार सहभागी होत नाहीत, काय नक्की तुमची पहिली प्रतिक्रिया यावरती? मला असं वाटतं विरोधी पक्षनेते संवैधानिक जबाबदारी म्हणजे अंबादास दानवे हा विषय महत्वाचा नाही आहे. विरोधी पक्षनेता हा संवैधानिक जबाबदारीचा भाग आहे आणि विधिमंडळाच्या व्यासपीठावर जनतेचा आवाज विरोधी पक्षनेता मांडत असतो. ठीक आहे, मी दिलगिरी व्यक्त केली, माझ्या पक्षप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली, झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केलेला आहे. पण मला असं वाटतं मग मला तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यापासून रोखताय का? बेरोजगार तरुणांचे प्रश्न रागण्यापासून रोखता? आता हे आता जनता दरबार इथं भरवला, कित्येक लोक कित्येक निवेदनं आले वेगवेगळ्या भागातून, पुण्यातून आले, नागपूरहून आले, अमरावतीहून आले, जळगावहून आले, वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहे, संभाजीनगरहून आले, वेगवेगळ्या भागातून लोक आलेले. मला वाटतं हे प्रश्न मी मांडायचे कुठं? बाकीचे मंत्री भेटत नाही, मंत्री ज्याच्या त्याच्या ऐश्वरामात असतात, जनतेला भेटत नाही. सभागृहात तरी ते प्रश्न मांडले पाहिजे ना. आणि मला असं वाटतं सरकारला जनतेचे प्रश्न ऐकून घ्यायचीच तयारी नाही. विरोधी पक्षनेता जनतेचा आवाज असतो, सरकार थोडी जनतेचा आवाज असतो. सरकार तर नुसत्या तोंड देखलेपणा नुसत्या घोषणाबाजीमध्ये अडकलेलं असतं. म्हणून मला असं वाटतं या सरकारला जनतेचे प्रश्न ऐकायचेच नाही आणि म्हणून आम्हाला येऊ द्यायचं नाही. मग एवढं विरोधी पक्षनेता संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीला जर सरकार अशा पद्धतीनं चुकीचं वागत असेल तर निश्चित मला असं वाटतं प्रतिक्रिया येत असतं. कॅमेरा पर्सन राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.